डॉक्टर बाबा आढावांनी 3 दिवस आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात केली आहे. महात्मा फुलेवाडा इथं आढावांचं आत्मक्लेश उपोषण सुरू झालंय. राज्यघटना आणि लोकशाहीशी थट्टा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ईव्हीएम घोटाळा झाल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण झालं असं त्यांनी म्हटलंय. आत्मक्लेश आंदोलनानंतर आढाव सरकार विरोधात सत्याग्रह करणार आहेत असं कळतंय. आत्मक्लेश म्हणून आहे आणि जर याने जर भागले नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला गेला. आणि बाणीच्या विरुद्ध चंदुबाई म्हणतात सत्याग्रह केला ना, मग आता तुमच्या राजवटी विरुद्ध असो सत्या सत्याग्रह करण्याची वेळ आली. आत्ता आम्ही 2 प्रश्नांवर बोलतो. एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळखुळा सरकारी खुळखुळा वाजला. 2, अदानींचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशात असताना तिथून अधिकाऱ्यांना पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचनच होऊ नये म्हणून जास्त चाललंय, हे अत्यंत लांछनास्पद आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.